हाय हॅलो विवान मी चैतू चैतू लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे ती रेसिपी म्हणजे कोथिंबीरपासून बनवा कुरकुरीत वडा हा चहाचा नाश्ता आहे ही खूप सोपी रेसिपी आहे आणि नवीन रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप अशी टेस्टी अशी रेसिपी आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्हाला दिसत असेल मी छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे ही आता आपण धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर तुम्हाल नाम नाम तुम्हाला दिसत असेल बघा इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता इथे दोन वाटी बेसन घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता इथे थोडीशी चटणी घालायची आहे म्हणजे ते तुमच्या चवीनुसार घालायची आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि हे मी थोडेसे जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचे जिरे घेतले तरीही चालतील आता हे छान प्रकार आपण मिक्स करून घेणार आहोत आणि इथे तुम्हाला खास टीप आहे हे वडे करताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कारण कोथिंबीरमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं सो आपण कोथिंबीरमध्येच हे पीठ मळून घेणार आहोत जर तुम्हाला थोडंसं पाणी लागलं ला तरच टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल यातच आता आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत आणि जर हे पीठ तुमच्या हाताला चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही तेल घेतला हातावरती किंवा तूप घेतलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला हे पीठ मळताना जर तुम्हाला अजून पिठाची आवश्यकता वाटली तर तुम्ही घेऊ शकता बट कमी पीठ असलं तरच खूप छान असे हे वडे लागतात चला तर, तर, तर मग आता हे मळून घेऊयात आपण आता छान असा आपला गोळा तयार करून झालेला आहे आता तुम्हाला इथे दिसत असेल जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावलं तरीही चालेल आता हे मी इडली करायचं पात्र घेतलेलं आहे यामध्ये मी दोन तांबे पाणी ओतलेलं आहे आता इथे मी चाळण घेतलेली आहे जे आपण वडी करण्यासाठी वापरतो त्याला आता हे मी तेल लावून घेतलेलं आहे आता ही चाळण या इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायची आहे आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत हे गोळे तयार करताना तुम्ही हाताला तेल लावायचं आणि नंतर छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती खूप सोपे रेसिपी आहे आणि तुम्ही चहाबरोबर नाश्त्याबरोबर खाली तरीही चालेल खूप अशी क्रिस्पी अशी होते आता इथे तुम्हाला दिसत असेल इतके आपले गोळे तयार करून झालेले आहेत आता बाकीचेही आपण गोळे तयार करून घेणार आहोत आणि हे सगळे गोळे आपले तयार करून झाले त्याच्यानंतर आपण हे गॅसवरती ठेवायचं आहे जास्त वेळ लागत नाही शिजायला दहा ते पंधरा मिनिटे पुरेसे होतात हे शिजण्यासाठी आता तुम्हाला दिसत असेल हे मी गॅसवरती ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर हे आपण बंद करायचं आहे आणि तुम्ही मधून मधून सुद्धा बघू शकता उघडून की हे शिजलं आहे की नाही आता ते तुम्हाला दिसत असेल हे मी गोळे काढून घेतलेले आहेत छान असे आपले शिजलेले आहेत हे गोळे थंड झाल्यानंतरच काढायचे आहेत नाहीतर ते तुटले जातील आता ते तुम्हाला दिसत असेल इथे एक मी कडे घेतलेले आहे यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत जर तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तरही तुम्ही करू शकता बट हे शॅलो फ्राय केले तरीही चालतात बॉल आता तेल आपलं छान असं तापलेलं आहे आता हे बॉल्स एक एक करून आपण या कढईमध्ये ठेवणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल एका बाजूने फ्राय झाले की नंतर पलटी करून घ्यायची आहे जेणेकरून छान असे ते क्रिस्पी होतील अशा प्रकारे सगळे बॉल्स आपण पलटी करून घेणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल तुमची मदर इंग्लिश असेल सो याचं इंग्लिश मी अपलोड केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही आपल्या आय डीला अजून फॉलो केले नसेल तर त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला दिसत असेल तुम्हाल ते छान असे प्ले कोथिंबीर वडे क्रिस्पी झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळे वडे फ्राय करून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असे प्ले वडे क्रिस्पी झालेले आहेत हे तुम्ही सॉस बरोबर खाल्ले किंवा जेवणाबरोबर खाली तरीही चालतील किंवा नाश्ता म्हणून जर तुम्ही खाल्ले तरी खूप छान असे चव लागते तुम्हाला दिसत असेल खूप छान असे ग्रीन असे दिसत हिरवे हिरवे कारण यामध्ये आपण कमी पिठाचा वापर केला होता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा